नमस्कार. अध्याय 42. मागील अध्यायात आपण पाहिले पांडुरंगाने केवळ जातीच नाही तर धर्मांमध्येही कोणताही भेद केला नव्हता. त्यामुळेच शांत ब्राह्मणी या यवन राजाला पांडुरंगाने स्वतः गुरुविषयी मार्गदर्शन केले आणि सहजानंद महाराजांचा हा शिष्य मृत्युंजय याचा अधिकार एवढा मोठा होता की त्याच्या घरी वेदांत आणि सिद्धांत श्वान म्हणून राहिले होते. या अध्यायात महिपती महाराज काय म्हणतात ते पाहू. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. जय जय वासुदेवा जगन्नाथा. कमल लोचना रुक्मिणी कांता. निज भक्तांशी सुखदाता तुझ विन सर्वथा असेना. जय जय पद्यनाभा विश्वमूर्ती. विधी जनका वैकुंठपती. विराट स्वरूपा वामन मूर्ती. अगम्य स्थिती वेदशास्त्रा. जय विश्वभाव अपरिमिता. विश्वचक्षु तू देखता. विश्वपदी गमन करता. निगम वार्ता बोलत असे हे विराट स्वरूपा ऋषिकेशी. सर्वता न कळेची निज भक्तांशी. मग सगुण स्वरूप धरुणी तयांशी आपुले भजनासी लाविले. ते जैशी इच्छा धरती चित्ती तैसाच होसी क्षीराब्धिजापती. जैसे बाळकासी धरुण हाती चाले हंस गती निज माता. ते भोबडे बोले मंजुळ वचन तेनेच संतोषे तिचे मन. मग तैसेच आपणही बोलू न देत चुंबन निज प्रीती. तेवी भक्तांशी काही न कळता ज्ञान आणि वेडे वाकुडे करिता स्तवन. तू तैसाच होसी जगज्जीवन निज कृपादाने आपुल्या. मागिले अध्यायी अनुसंधान मृत्युंजय चरित्र रसाळ गहन. ऐकोनी श्रोते झाले तल्लीन अगाध महिमान संतांचे. आता साक्षात अवतार वासरमणी झाला असे प्रतिष्ठाने. ते चरित्र रसाळ श्रवणी परिसावे सज्जनी निज प्रेमी. सूर्य उपासक एक ब्राह्मण सज्ञान पवित्र भाविक जाण. तयासी झाले पुत्र निधान संतोष मनी वाटला. तो दिवसेंदिवस झाला थोर मग वृतबंध केला सत्वर. माय बापे तयावर लोभ अपार करिता ती. अध्यायन सांगता त्याज कारण पिता झाला क्रोधाय मान. मग तो त्या भय करून गेला रुसोन पुत्र त्याचा. बाहेर जाऊनी करी तळमळ परी कोठे लपावया न मिळे स्थान. तो अकस्मात एक देऊळ देखिले तत्काळ दृष्टीसी. ते मेदिनीत गुप्त होते जाण. तेथे नाही मनुष्याचे आगमन. मग सत्वर आत प्रवेश होण बैसला लपोन त्या ठाई. सूर्यनारायणाची मूर्ती त्या देवालयात पुरातन. त्याचे चरणी सत्वर गती दंडवत प्रीती घातले. मुलाचा भावार्थ देखोनी प्रसन्न झाला वासर मनी. मने अज्ञान लेकरू असवनी निश्चय मनी धरिलासे. मग मनुष्य रूप धरून सत्वर तयासी भेटले दिवाकर. दुग्ध पाजवनी पोटभर अभय वर दिदला. मने निर्भय असो दे मन श्री पांडुरंगाचे करी स्मरण. काही संकट पडता जाण तुझ मी पावेन तत्काळ. इकडे माये बापे उद्विग्न मारसी धुंडी ती निज पुत्रासी. सप्त दिवस लोटता त्यासी परी कोठे दृष्टीशी पडेना. तो एके दिवशी ब्राह्मण कुमार अकस्मात आला बाहेर. तेथे होता एक द्विजवर. तेने दृष्टीस देखिला हाक मारिता चित्वरित. तो पळाला देवळात. ब्राह्मणे उरी नगरात पित्यासी वृत्तांत सांगितला. पुत्राची शुद्धी लागता देख मायबापासी वाटला हरिख. सवे घेऊनी ग्रामवासी लोक पहावयासी चालले. तो ओसाड देऊळ अरण्यात देखोनी नवल करीती समस्त. दिवट्या लावून या त्वरित दीटपणे आत उतरले. तव नारायणाची मूर्ती नयनी देखिली तेथे सकळिकानी. ब्राह्मण कुमार त्याचे चरणी मस्तक ठेवणी निजेला. मायबापे येऊनी जवळी पुत्रासे धरिले हृदय कमळी. म्हणती एकटा कैसा वाचला सये स्थळी. अश्रुपात डोळा लोटले. लोक पुस्ती त्या कारण तुझे कैसे वाचले प्राण. क्षुधा कृशा लागता जाण न मिळेची अन्न या ठाई. म्हणे परम तेजस्वी दैदिप्यमान येथे एक प्रकटला ब्राह्मण. तो मज करवितो दुग्ध पान. तेने प्राण वाचविले. ऐकोनी बाळकाचे वचन आश्चर्य करती सकळ जन. म्हणती यासी भेटला सूर्यनारायण. भावार्थ देखोनी निजनिष्ठा
भास्कर प्रसन्न झाला त्यास म्हणून नाम ठेविले भानुदास मग कडेवरी घेऊनी तयास आले नगरासा आपुल्या म्हणती ईश्वरे वाचविले याचे प्राण आता न बोलावे कठीण वचन नारायणे आपुल्यासी पुत्रदान कृपा करून दिदले जैसी प्राक्तनी असेल गती तैसेच घडून येईल पुढती आपण याची हळहळ चित्ती व्यर्थ कास या करावी समाधान मानून चित्ती मायबापानी धरली प्रीती विद्याभास सांगावा पुढती तरी जाईल मागुती रुसोनी वधूस सत्वर विचारून जाण भानुदासाचे केले लग्न ऐसे लोटता बहुत दिन करीत भजन श्री हरीचे आयुष्य सरोनी गेली यावरी मायबापे निवर्तली ते अवसरी परी भानुदास निर्भय अंतरी प्रपंच व्यवहारी गुंतेना न करी कोणाचे उपार्जन उदिम व्यवसाय घेण देण न करी कदा राजसेवन पांडुरंग भजन करीत असे घरी पाहिजे वस्त्र अन्न कांतेचे हळहळीत मन मुले लेकरे सर्व सोन उदास मन सर्वदा ग्रस्त मिळोनी चौघे जण भानुदासासी बोलती वचन कुटुंबासी पाहिजे अन्न वस्त्र तुम्हा कारण कळेना माता पिता होती श्री त्यांनी संसार केला आजवरी पुढे कैसी होईल परी तुम्ही अंतरी उदास विद्याभ्यास ही फार तुम्हासी नाही जी साचार आता काही सांगतो विचार तो परिसा सादर निज करणी एक शतद्रव्य भांडवल जाण आम्ही देतचो तुम्हा कारण त्याचे कापड घेऊन चाटे पण करावे नफा मिळेल तेने करून कुटुंबाशी करावे वस्त्र अन्न आमुचे मुद्दल जतन करून हळूच देणे स्वइच्छा मग ग्रस्त जाऊन बाजारासी कापड घेऊन दिधले तयासी इतर उदमी होते त्यांसी भानुदासासी निरवले तुम्ही जातसा बाजारी तेव्हा न्यावे यास बरोबरी बैसवून आपले शेजारी प्रपंच व्यवहारी लावावे ग्रहस्थांचे वचन ऐकोनी कानी मान्य केले व्यवसायांनी मग भानुदासासी सवे घेऊनी आपले सरिथ बैसविती बळू उदानू अगुळू ऐसी नंद भाषा सांगितली त्यासी केवला काठी पवित्र त्यासी सांगोनी या दिधले सेलू पोकू आणि ढकार आवारू कोण सांगती सत्वर कोणते कैसे द्यावे अंबर हाही विचार सांगितला मुद्दल जतन करूनी जाण लाभ सांगावा विचारून कोणासी बोलता सत्य वचन तरी होत असे हान निश्चिती भानुदास बोले तयान प्रती मी असत्य न वदे कल्पांती काही न मिळो मज प्रती परी सत्य निश्चिती टाकी ना व्यवसायी हसती सकळीक म्हणती याचे कपाळी लिहिली भीक म्हणून आमचे नायक एक दरिद्री देखाया नाव एक म्हणती लागली यांचे मग असत्य उदंड बोलेल वाचे प्रपंच व्यवहारी बोलता साचे कोणी दैवाचे दिसेना जेवी गर्भाधाचे दृष्टी जाण अवघे आंधळे वाटे जन की रोग असता शरीरा कारण कडवट पक्वान त्या भासे तेवी आपुले अंतरी असत्य नर तयासी न दिसे कोणी खर जैसे दयाचे असेल अंतर तैसेच इतर भासती भानुदासाचे धैर्य मोठे प्रपंच व्यवहारी न बोले खोटे सकळ लोकांची नवल वाटे देखोनी निकटे तयांसी कोणी गिरायक पुसे अंबर त्यासी किंमत सांगे खरोखर इतका नफा मुदलावर एकदा उत्तर बोलत असे चित्तास येईल तरी घेणे नाहीतरी दुसरे दुकानी जाणे इतुकुये मात्र बोलोनी वचन मग नामस्मरण करीत असे जनी जनार्दन भरिला जाण निश्चय कळला सकळा कारण म्हणती भानुदास असत्य वचन न बोलेची कल्पांती ऐसे जाणून ग्राहिक त्यापासी जाती सकळक इतर व्यवसायी अकर्मिक दुरून कौतुक पाहती म्हणती आपल्या सवयीला आविली यासी ते बाधक झाले आपल्यासी मग द्वेष उपजला मानसी दुराचार यासी ते धवा म्हणती आम्हा शेजारीच बैसतो आणि ग्राहिक आपणाकडे नेतो आम्ही तोंडाकडे टकमका पाहतो पोटी जळतो उगेची एक म्हणती घाली तो मोहिनी तेनेची जनजाती बोलोनी मागितले मोल देती टाकोनी घसघस कोणी करेना एक म्हणती बैसला विश्वास तेनेची जन भजती त्यास
आपण असं ते प्रपंच दास, हे ईश्वर असं माने ना। हे गवंती आता बोलावे खरं, दुजा देतसे प्रतिउत्तर, आपला विश्वास कोणी इतर, यथार्थ साचार न मानिते। एकदा वृत्ती ठसावे जैसी, तेची जन्मवर चाले तैसी, प्रत्यक्ष आपुल्या दृष्टीसी भानुदासासी घडली की। श्वान उगेच बैसले घरी, आणि मनुष्य चोरून नेल्या भाकरी, तरी आळ येईल श्वानावरी, कोणासी अंतरी कळेना। व्याघ्रे धरिता निज शांतीसी, मनतील जपतो मारायासी, धनलोभी होताची उदास, मनतील नाणावायासी निघाला। की जार तीर्थ हिंडता खरा, मनती धुंडितो परदारा, शांती धरुणी बैसता मारजारा, मनती उंदिरा पाहत असे, देवी आपुला जन्म असत्य बोलता, गेला असेल सकळ देखता, आता यथार्थ जरी वर्तता, मनतील वृथा कपट हे, आपुल्या देखता भानुदासाचा, व्यवहार किंचित कापडाचा, आता तो थोर भाग्याचा, ईश्वर तयाचा सहाकारी, आपण उदंड करिता बरोबरी, परीपोट भर न मिळे भाकरी, ऋण करी येऊनी बैसती द्वारी, आता कैसी परी करावी, भानुदासासी संगती चलाविले, त्यापासोनी आपुले निघाले दिवाळे, ग्राहिक त्याने सकळक नेले, आम्ही तळमळ करीत असो, एके दिवशी सकळ व्यवसायी बाजारासी गेले पाही, वाट ओसरता लवलाही देवळी येऊन राहिले, त्या सवे भानुदास वैष्णव भक्त आले होते बाजारात, त्याज शेजारी बिराडी त्वरित त्याने आणूनी लाविले, तव त्या गावात हरिदास येऊन त्याने रात्री मांडले कीर्तन, गावात फिरत बोलावन कथेसी ए म्हणोनी आहे, भानुदास ऐकोनी मात ऐसी उल्हास वाटला चित्तासी, म्हणे आज सुदिन एकादशी जावे कीर्तन ऐकावया, व्यवसायी यांसी म्हणे ते अवसरी आता कीर्तनासी चलावे सत्वरी, आळ आणूनी न याल जरी निजाल बिराडी सकळीक, तरी माझे दुकान रक्षू न तुम्ही आपल्या पासी करा जतन, ऐकोनी भानुदासाचे वचन सक्रोध मने ते झाले, म्हणती तू झालासी देवलसी, अखंड सत्य वचन बोलसी, आता जावे हरिकतेसी आपले विराडासी घेऊनी, आम्हा सकळकांसी आलाट नक, आता निद्रा करीतो देख, तरी बिराड पाहुनी आणिक दुकान तेथे ठेवी का, येते तस्कर पडलिया पाही, तरी आमचे अंगी शब्द नाही, कीर्तनात पडते पदरी काही, ते अम्मासी काही कळेना, भानुदास देत उत्तर पाहो, बिराड जाओ अथवा राहो, परी पांडुरंगी जडला भाव, तो मी सर्वथा न सोडी, ऐसे बोलोनी वैष्णव भक्त बिराड टाकोनी गेला त्वरित, कीर्तनी बैसले साधू संत तेथे त्वरित पातला, अति उल्हास धरुणी मानसी नमस्कार केला हरिदासांसी, मरे धन्य पर्वकाळ एकादशी क्षेम संतांसी दिधले, रामकृष्ण चरित्र तारक जनी वैष्णव गाती प्रेमे करुणी, ते भानुदास आवडी करुणी ऐकत श्रवणी निज प्रेमे, इकडे व्यवसायी दुर्मती बिराडी वसोनी विचार करीती, की भानुदास गेला कीर्तना प्रती, बिराड निश्चिती टाकुनी तरी आता करुणी या युक्त अश्व सोडुनी द्यावा त्वरित, दिंड टाका वेगारित तयासी मात न कळता, तो आपणासी पुसेल जर तरी त्यासी सांगावे आले तस्कर, अम्मासी निद्रा लागली फार तो गेला सत्वर न कळता, मग तो घरास जाईल परतोन, आपण कापड घेऊ वाटोन, ऐसा विचार करूनी दुर्जन अश्व सोडून दिला, गर्ता पडली होती थोर त्या माझी दिंड टाकले सत्वर, टाळ्या पिटून या एर एर उत्तर देते एकमेका, भानुदास लागला आमुचे संगती ते पासूनी त्यासी आली संपत्ती, दरिद्र आले आम्हा प्रती, ग्राहिक जाती त्याकडे ते सर्व चिंता आजी निरसली, औषधा वाचोनी खरुज गेली, ऐसी एकमेकांशी बोली दुर्जनी मांडली ते धवा, धर्माची हिरुण घेता संपत्ती जैसा दुर्योधन उल्हासला चित्ती तैसे व्यवसायी दुर्मती, संतोष मानती निजमनी ऐसा अपाय देखोनी त्वरित सत्वर पावला रुक्मिणीकांत, म्हणे भानुदास बैसला कीर्तनात निश्चळ चित्त करुणी, दुर्मती मिळून अवघे जण गर्ते माझी टाकेले दुकान,
आता विचार करावा कवन, जगत जीवन म्हणत असे, अश्व जाईल एखादीकडे, मग तो पाहिलं कोणीकडे, त्याने प्रपंचाची टाकुनी चाळे, लाविले वेडे मद भजनी, ऐसे म्हणोनी पंढरीनाथ विप्रवेश धरिला त्वरित, अश्व पाहुनी बाजारात धरुणी बैसत ते धवा, जो क्षीरसागरी शेष शयन, ज्याचे लक्ष्मी ध्यातसे चरण, तो भक्त कैवारी मनमोहन, अश्व धरुण बैसला, योगी बैसले समाधीशी, त्यांच्या लवकरी नये ध्यानासी, तो भक्त कैवारी ऋषिकेशी, धरुणी अश्वाशी बैसला, व्रते तीर्थे तपे योग करिता नातुणे श्रीरंग, तो पुंडरीक वरदा पांडुरंग, अश्व धरुण बैसला, जो विरंचीचा निज जनिता, अनंत ब्रह्मांडाचा करता, तो भानुदासाचा अश्व जाता, धरुणी चोहटा बैसला, व्यवसायी बैसले देऊळात, ते भानुदासाची निंदा करीत, म्हणती आता येईल अकस्मात, दुकार त्वरित पाहावया, येथील वृत्तांत कळता सकळ, मग करीत बैसेल तळमळ, ऐसे परस्परे बोलती खळ, ऐकोनी घन निळ कोपला, अवकृपा करिता जगत जीवन, तो अकस्मात तस्कर आले जाण, व्यवसायांचे दुकान लुटून केले ताडण सकळासी, सकळ घोडी सोडवणी नेली, मग रडत बैसले तया वेळी, म्हणती भानुदासाची छळणा केली, ते प्रचित दाविली पांडुरंगे, एक म्हणती ए संधी कर्मासारखी होतसे बुद्धी, आपण ज्ञानहीन त्रिशुद्धी विचाराधीन केला, एक म्हणती प्राक्तन खोट म्हणून कर्म घडले ओखट, भानुदास भक्त एकनिष्ठ केली कटकट व्यर्थ तयासी, दीर्घस्वरे रडती जाण कोणी नगरातून नये धावून, तो माया लाघवी रुक्मिणी रमण घातले मोहन सकाळसी, इकडे कीर्तनी होय आनंद गजर, मृदुंग विने वाजती सुस्वर, तेने नादे कोंदले अंबर, होत गजर नामाचा, चार घटिका यामिनी उरली होती, तेव्हा वैष्णवी केली आरती, भावे ओवाळती विनीपती, खिरापती वाटिल्या नमस्कार करुणी हरिदासासी, भानुदास चालिले बिराडासी, तव एक ब्राह्मण अश्वापासी, धरुणी वाटेसी बैसला, सनिद्ध चालोनी जाताची पाही, अश्व हिंसला ते समयी, मने आपुला अश्वे ये ठाई, कैसा आला कळेना, तव त्याचे गळ्यात अंग वस्त्र घालून, धरुणी बैसला एक ब्राह्मण, तो भानुदासासी देखताची जाण, अदृश्य झाला ते ठाई, ऐसे कौतुक देखोनी सत्वरी, विस्मित झाला निजांतरी, मग अश्व धरुणी निज करी, भानुदास बिराडे पातले, तो व्यवसायी आपुले सांगाती, दीर्घस्वरे रुदन करीती, वृत्तांत पुस्तात या प्रती, मग ते सांगती सकळिक, आम्ही दुर्बुद्धी भाग्यहीन, करू पातलो तुझे छळन, गर्ते माझी दिंड टाकून, अश्व सोडून दिदला, मग दोन प्रहर भरतानिशी, तस्करी लुटले आम्हासी, प्राक्तनाची गती ऐसी, कोणापासी सांगावे, ओढी दिंडे गेली समस्त, आणि मार्गही बसला अपरिमित, पुढे संसाराची मात खुंटली निश्चित दिसत आहे, आमुचे भांडवल बुडवणी गेले, तुझे ईश्वरे वाचविले, पहिले करते माझी टाकिले, तैसा सांभाळिले पाहिजे, ऐसे वचन ऐकून सत्वर भानुदासाचे द्रवले अंतर, म्हणे अश्व धरुणी रुक्मिणीवर बैसले असतील वाटते, मग म्हणे रे कटकटा, प्रपंच व्यवहार करीतो खोटा, तेथे आत्मसुखाचा नाही साठा, व्यर्थ करंटा भुललो मी, सावळा सुकुमार राजीवनयन, पितांबरधारी जगत जीवन, तो मजसाठी विप्रवेश धरुण, अश्व धरुण बैसला, जेनेशी नाला पंढरीनाथा, ते कर्म आता न करावे सर्वथा, ऐसा अनुताप धरुणी चित्ता, झाला बोलता तयांसी, व्यवसायांसी म्हणे भानुदास, आता स्वस्त करावे मानस, तस्करी दंडिले तुम्हास, तरी खेद चित्तास न करावा, गर्ते तुनी दिंड काढोनी, वस्त्रे दिदली तयांसी वाटोनी, अश्वद्रव्य त्यासी अर्पुणी, भानुदास तेथुनी निघाले, निज मंदिरासी जाऊन करीत बैसला हरिभजन, टाकोनी या मानाभिमान, कीर्तनी गुण गातसे, न करी कोणाचे तले मोल, न करी कोणाचे उपार्जन, प्रपंच चिंतेत न घाली मन, कुटुंब कलत्र असोन उदासपणे वर्ततसे, आषाढी कार्तिकी येता बरी, चालवी पंढरीची वारी, टाळ मृदुंग घोष गजरी, कीर्तन करी वाळवंटी, नाना परीची कवित्व कळा,
रुचिनी आळवी घन सावळा, हृदयी प्रेमाचा जिवाळा, कीर्तनी गळा सद्गदित, भानुदास कीर्तनी उभे राहती, तेव्हा स्वानंद जळे नेत्र भरती, ते आवडी देखोनी रुक्मिणी पती, नृत्य करीती त्या ठाई, दुर्बुद्धी अथवा अज्ञान खळ, तेही ऐकुनी होती प्रेमळ, मरती तया मुखीचे कीर्तन प्रांजळ, सर्व काळ ऐकावे, कैची लटकी प्रपंच माया, कैची नाशवंत हे काया, ऐसे ज्ञान होऊन या श्रोतया, दळिती दया सर्वांभूती, आया चितवृत्ती करून कोणी देईल वस्त्रान्न, परी स्वमुखे करुणी जाण, नाही मागण कोणासी, आपुले आणि पराव, हे कल्पनाची नाही स्वभाव, सर्वांभूती ऐक्य भाव, विकल्प भाव टाकिला, यापरी भानुदासाचे चित्त सदा सर्व काळ वैराग्य भरित, प्रेम उल्लासे दिवस रात भजन करीत श्रीहरीचे, पुढिले अध्यायी जगत उद्धार, राजा नेईल विद्यानगरा, ते सुरस कथा ऐकता चतुरा, उल्हासांतरा वाटेल, संत सज्जन दैवत मेळी, महाराष्ट्र ओव्या फुले मोकळी, महिपती घेऊनी पुष्पांजली, उभा जवळी तिष्ठत, स्वस्त्री श्री भक्त विजय ग्रंथ, ऐकता तुष्टेल जगन्नाथ, प्रेमळ ऐका भाविक भक्त, द्विचत्वारिशोध्याय रसाळ हा, श्रीकृष्णार्पण मस्तू, अध्याय 42, ओव्या 136, धन्यवाद।